महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजय बबन शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजय करा. यांची खून रेल्वे इंजिन. रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून अजय शिंदे यांनाच विजयी करा. मतदान दिनांक 21 ऑक्टोबर सकाळी 7 ते सायंकाळी 5:30. लक्षात ठेवा रेल्वे इंजिन. लक्षात ठेवा कसब्याचा विजय आपला अजय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात केलेल्या भाषणामुळे शरद पवार सोशल मीडियावर हिरो झालेत. पवारांनी या सभेत उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान पवारांच्या पावसातल्या सभेनंतर त्यांचे नातू यांचीही पावसातली सभा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून तुफान चर्चेत आहे ती म्हणजे साताऱ्यामध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची सभा. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा सुरू असताना मुसळधार पाऊस कोसळू लागला, पण पवार थांबले नाही आणि त्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पवारांनी अचूक टायमिंग साधल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या सभेचा नक्की मतदानावर परिणाम होईल का, राष्ट्राला याचा किती फायदा होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा हा प्रश्न आहे. दरम्यान शनिवारी सकाळपासूनच हॅशटॅग शरद पवार हा हॅशटॅग ट्विटरवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होताना दिसला. देशभरातील अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरून पावसात उभं राहून भाषण देण्याच्या पवारांच्या राजकारणावरील आणि आपल्या कामावरील निष्ठेला सलाम केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचाही पावसात भिजत भाषण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आणि कुस्ती विस्ती पैलवान बैलवान हा भाजपवाल्यांच्या तोंडात न शोभणारा हा विषय आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी ही खऱ्या अर्थाने कुस्ती नाही आहे. आज या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायचा संधी मिळेल त्या 21 तारखेला तुमचा निकाल जो आहे तो निकाल समन भारताला सांगणार आहे की सातारा जिल्हा शब्दाचा फक्का चुकीच्या गोष्टीचा निर्धार करणारा खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा आणि तो इतिहास तुम्हाला उद्या करायचा आहे तो निश्चित करार अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विधानसभेच्यासाठी दीपक पवार असतील आणि बाकीच्या मतदारसंघातले सगळे ते सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताने तुम्ही विजय करण्याचं ऐतिहासिक काम आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्या कामाला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.